नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहेत कुरकुरीत अशी खारी शेव खूपच टेस्टी लागते एकदम महिनाभर कुरकुरीत अशी ही शेव राहते अगदी तीन ते चार वस्तूंमध्ये ही शेव आपण करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे ते सम्राटचं बेसन आहे विकतचंच पीठ घ्या जेणे शेव खूप छान अशी कुरकुरीत बनते एक चमचा मीठ थोडासा हिंग व पाव चमचे हळद मी यामध्ये ॲड केलेले आहेत प्रथम हे आपण कोरडंच मिक्स करून घेणार आहोत आपण प्रथम बॅटर तयार करून घेऊयात शेव काढण्यासाठी मी थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेणार आहेत बेसन पीठ चाळून घ्या जेणेकरून शेव छान बनते हे मी अशा पद्धतीने अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहेत अर्धा किलो शेवसाठी अर्धा ग्लास पाणी हे परफेक्ट असं मेजरमेंट आहे जास्त पाणी ॲड करू नका जास्त पाणी ॲड केलं तर शेव अशी सादळेलसारखी कुरकुरीत येणार नाही कुरकुरीत शेव येण्यासाठी अशा पद्धतीचं बॅटर तयार करा इथे मी एक सोरा येतो शेव काढायचा तो घेतलेला आहे अशा पद्धतीचा त्यामध्ये एकदम बारीक अशी चकती मी शेव घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घेत आहे जेणेकरून जे, जे शेवाचं पीठ आहे ते याला चिकटणार नाही अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मी बॅटर घालून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे जेणेकरून शेव एकदम कुरकुरीत होते जेवढं पीठ घट्ट तेवढं शेव आपली कुरकुरीत येईल इथे मी कडकडीत तेल तापून घेतलेलं आहे व अशा पद्धतीने शेव त्यावर घालून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला एक मिनटासाठी हायच ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात लो करू नका हाय फ्लेमवरच आपल्याला शेव तळून घ्यायची आहेत जर तुम्ही लो फ्लेमवर तळली तर शेवाशी शे साधाळली सारखी येते कुर कुरकुरीत होत नाही कुरकुरीत शेव होण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे आपण आता दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने उलटून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूनी देखील आपण हे हाय फ्लेमवरच तळून घेणार आहेत शेवतताची एक खास ट्रिक्स म्हणजे कधीच गॅसची फ्लेम लो करायची नाही आहे हाय कुर फ्लेमवरच शेव तळून घ्यायची आहेत गर अशा पद्धतीने मी इतर देखील शेव तयार करून घेणार आहेत एकदम कुरकुरीत अशी शेव होते तेलाचे मोहन टाकायची देखील गरज पडत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण अर्धा किलोची शेव इझी घरच्या घरी करू शकतो एकदम झटपट अशी अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीची शेव ह्याच पद्धतीने मी बाकीची देखील सर्व शेव करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात वेळ लागत नाही शेव का करण्यास याच पद्धतीने मी सर्व शेव करून घेतलेले आहेत जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद